माढा मतदारसंघामध्ये देखील आता मतदानाला सुरुवात झाली आहे आणि अकलूज मधल्या मतदानाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सचिन कसबे यांनी. माढा लोकसभा मतदारसंघामध्ये मतदानाला सुरुवात झालेल्या आपण माळशिरस तालुक्यातील यशवंतनगर येथील मतदान केंद्रावर आपण बघतोय. सकाळपासूनच मतदारांनी मतदान करण्यासाठी रांगा लावलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. खरं तर दुपारनंतर उन्हाची तीव्रता वाढते, त्यामुळं या मतदारांनी सकाळ पासूनच मतदान करण्याला सुरुवात केलेली आहे. पुरुष मतदारांसह महिला मतदारांचा उत्साहसुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतोय. आणि अकलूजमध्ये हे मतदान होतं आहे. अकलूजमध्ये मतदानाचा फार मोठा उत्साह आपल्याला पाहायला मिळतो आहे. माढा लोकसभा मतदारसंघामध्ये प्रमुख लढत ही धैर्यशील मोहिते पाटील विरुद्ध रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यामध्ये होते, त्यामुळं अकलूजमध्ये होणारं मतदान हे अत्यंत चुरशीनं होणार आहे आणि त्यासाठीच मतदारांनी सकाळपासूनच मतदान करण्यासाठी रांगा लावल्याचं आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन राजू मिसाळसह सचिन कसबे, झी 24 तास, अकलूज.